शिवसेनेला पडलेलं खिंडार, अल्पमतात आलेलं सरकार आणि गेल्या 3 दिवसांपासून पिन ड्रॉप सायलेन्समध्ये असलेला विरोधी पक्ष, पण आज या एकूणच ड्रामामध्ये एंट्री झाली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची. विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव आणू बंडखोर आमदारांना मुंबईमध्ये येऊ देत त्यानंतर पाहू सरकार आहे की गेलं असं मोठं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे. तर शरद पवार यांनी आज संध्याकाळी माध्यमांच्या समोर येऊन आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. आमदारांना मुंबईत येऊ दे मग पाहू की सरकार पडेल की राहील ते. आपण भारतीय जनता पक्षाच्या राज्यातून आपले आमदार खिचून आणले होते, यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाच्याच याच्यामध्ये सत्तेच्या याच्यामध्ये आमदार आहेत. यावेळी ही फार मोठी अडचण वाटत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारचं भाष्य करताय की आपल्याला आपल्या बाजूने येतील आमदार असं त्यांना इथं यावं लागेल, इथं गव्हर्नरच्या यावं लागेल, तर विधानसभेतही यावं लागेल. तर विधानसभेच्या सांगण्यात आल्याच्यानंतर मला माहिती नाही की आसाम आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते इथे येऊन त्यांना मार्गदर्शन करू शकते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.